गोवन वार्ता लाइव चे यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट वीडियो चे नोटिफिकेशन मिळवा। गोवा फॉरवर्डला निवडणुकीपूर्वी मोठा धक्का बसलाय। पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष किरण कांदोळकर यांनी पत्नी कविता कांदोळकर यांच्यासह गोवा फॉरवर्डला रामराम करत तृणमूल काँग्रेस पक्षात प्रवेश केला। या प्रवेशानंतर आमचे सीनियर रिपोर्टर विश्वनाथ नेने यांनी किरण कांदोळकर यांच्याशी बातचीत केली। ते काय म्हणालेत पाहूयात। नमस्कार, मी विश्वनाथ आणि आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची राजकीय घडामोड जी गोव्यात घडलेली आहे ती म्हणजे गोवा फॉरवर्डचे कार्यकारी अध्यक्ष जे होते आणि ठेवीचे भाजपचे माजी आमदार किरण कांदोळकर यांनी आज गोवा फॉरवर्डचा रामराम करत आत्ता काही वेळापूर्वी टीएमसीत आपल्या कार्यकर्त्यांसमवेत त्याचप्रमाणे त्यांच्या सौभाग्यवती कविता कांदोळकर ज्या जिल्हा पंचायत सदस्य आहेत त्यांच्यासोबत टीएमसीत प्रवेश केलेला आहे। आपल्यासोबत इथं आहेत किरण कांदोळकर, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। किरणबाब, वो निर्णय तुम्ही आज जो घेतला तो सगळ्यात मच्छे शॉक झाल्या, हो निर्णय टीएमसीन जॉईन जावपाचो कित्या खातीर? ना, एक टीएमसीच असो पक्ष दिसता जो सिरियसली भारतीय जनता पार्टीक हारोवंक शकता। कारण आम्ही फाटल्या बंगालच्या वेस्ट बेंगालच्या इलेक्शनांक पळयल्ले आहा। आम्ही पळयताना हांवें खूब भशेन विचार केला, हांवें राहुल गांधीक पळयलो जो नरेंद्र मोदीचेर केन्ना कांयच उलयना, अरविंद केजरीवाल नरेंद्र मोदीचेर कांय उलयना। सो ममता बॅनर्जीन लिटरली नरेंद्र मोदीक अमित शाहक फायट दिल्ली आहा आनी आपलो सरकार घडयल्लो आहा। जो सिरियस जर कोण आहा बीजेपीच्या अगेन्स्ट जाल्यार म्हाका टीएमसीचे हे सगळे कार्यकर्ते आनी ममता बॅनर्जी दिसली। म्हणून हांवूय सिरियस आहा भारतीय जनता पार्टीक हारोवपाक। सो म्हाका हो निर्णय घेवचो पडलो ह्या गोश्टीक लागून, बाकीचे म्हाका सिरियस दिसना हांगासर। बरोबर, गोवा फॉरवर्ड पार्टी तुमकां सिरियस दिसना कारण तुमी गोवा फॉरवर्ड पार्टीन प्रवेश करून तुमकां कार्यकारी अध्यक्ष केल्लो विजयान, तुमी कामूय नेटान चालू केले, थिवे हरडोणा दोन सिटूय तुमकां दिता म्हणून सांगली, मागीर इतले आसतना तो तुमचो निर्णय चुकीचो आसलो काय कितें आनी तेज्या उपरांत कांय घडामोडी घडल्यो ज्यो तुमकां पटू ना? ना ना, अशें कांय ना। विजयान सांगलेलें आनी म्हजें तेंच एश्युरंस आसलें की हल्दणे आनी थिवे दिवपाक जाय। पूण म्हाका दिसता हे युतीची जी नाटकां करता, काँग्रेस सिरियस ना, विजय सरदेसाय सिरियस आहा, तो उलयता सगळें सारकें आसता। पूण म्हाका हेज्या पयलीं विजयाक दोन फावट काँग्रेसीन फटयल्लो आहा, 12 फटयला 17 फटयला। सो आतां म्हाका हल्दणच्या हेजेर डावट येवपाक लागलो की हे फटोवंक शकता, कित्याक बाकीच्या 5 कॉन्स्टिट्युएंसीनी, 6 म्हटलेले पळय, ते 5 कॉन्स्टिट्युएंसीनी काँग्रेसचें काम दिसना। पूण हल्दण्यान काल पी चिदंबरम आनी बाकीचे सगळे तेंचे लिडर येवन हल्दणे भोंवता हेचो अर्थ आमी सजमोवंक शकतात न्हू? सो तेंच्या मनान हल्दणे दिवपाचो ना। सो म्हाका लास्ट टायमार लोकांक फटोवपाचें नासले, तेका लागून लोकांनी म्हाका सांगले तुमी इंडिपेंडंट वच, तूं खंय वच, पूण कॉन्क्रीट एक डिसिजन घेवन यो की आ बाबा आपूण अमकें फाल्यां आयज गोवा फॉर्ड हांव घेवन भोंवलो आनी फाल्यां थंय एलायन्स जाली ना जाल्यार मागीर कितें? सो म्हाका बॅकआउट जावचो पडटलो आसलो। सो तेका लागून हांवें हळदणच्या लोकांच्या आग्रहा खातीर खरें म्हणजे एक डिसिजन घेतलेलें आहा आनी ही पार्टी म्हाका सिरियस बीजेपीक हारोवंक शकता अशें दिसलें। तुमकांय अजून दिसता की काँग्रेस जी आहा ती विजय सरदेसाय हे फावटी फटयतली अशी? हांव काँग्रेसीचेर विश्वास धरिना, विजय कितलो धरता हें म्हाका खबर ना, पूण हांव धरिना, तेका लागून हांवें हें डिसिजन घेतलें। म्हणजे खंय तरी विजय अजून काँग्रेसीच्या आशेर रावला ते तुमकां परवडपाचे नासले? ना, म्हाका परवडना, कित्याक टायम जायत येयलो न्हू, एक म्हयनो सवाय म्हयनो उरला, आमी लोकांच्या दारा मेरेन केन्ना वचप तर मागीर? आनी लोकांच्या दारार वयतले जाल्यार सिंबल व्हरोंक जाय न्हू बाबा, हांव हें घेवन बसतलो हांगासर, हें घेवन हांव कॉन्टेस्ट करतलो, लोकांच्या तकलेन सिंबल वचोंक जाय, सगळ्यो गोश्टी आहा। सो टायम वचत आहा, काँग्रेस केन्ना इलेक्शन डिक्लेर जाल्या उपरांत युती घोशीत करतली आयज ते म्हणटा, पूण खंयची सिटां ती दाखयनात न्हू, वयल्या वयर उलयतात ते, स्टेटमेंट काडटा, सो ते सिरियस ना। आतां एक तुमी उलयतना सांगले की भाजपाचे दोन आमदार ते तुमच्या म्हणजे टीएमसीच्या संपर्कान आसात म्हणून, केन्ना पर्यंत हो दुसरो बॉम्ब केन्ना पडपाक शकता कितें खबर आहा? आसा, टायम आहा, पडटलो पडटलो, शुअर 100% पडटलो। ओके, आनी ते तुमच्या संपर्कान आहा? आमच्या संपर्कान, हांव टीएमसीच्या म्हणना, म्हज्या संपर्कान, म्हज्या स्वतःच्या संपर्कान, तेंच्यानी तुमकां गो अहेड दिला टीएमसी। ओके, एक लास्ट प्रश्न, फाल्यां समजा काँग्रेस आनी गोवा फॉरवर्ड युती जाली जाल्यार किरण कांदोळकराक ती कितली म्हारग बसपाक शकता हळदणे आनी थिवी? कांय फरक पडना, हांव म्हज्या कार्यकर्त्यांच्या आदाराचेर उलयतां, हळदणच्या लोकांच्या आनी थिवीच्या लोकांच्या आदारांचेर उलयतां, लोक म्हज्या वांगडा आहा आनी ठामपणे आहा आनी आसतले, म्हाका कांय फरक पडना कोणी बसले। तर हे होते किरण कांदोळकर ज्यांनी आत्ताच टीएमसीत प्रवेश केला आणि त्यांनी सांगितलं की विजय सरदेसाईंना काँग्रेस पक्ष ह्यावेळी देखील हे करू शकतो आणि ते युती न, पण ती गोष्ट आपल्याला परवडू शकत नाही, आपण इतका वेळ काँग्रेसची वाट पाहू शकत नाही, त्यामुळे आपण कुठंतरी टीएमसीचा पर्याय निवडला आणि भाजपचे दोन विद्यमान आमदार सध्याचे आपल्या स्वतःच्या किरण कांदोळकर या आपल्या स्वतःच्या संपर्कात आहेत आणि लवकर ते देखील टीएमसीत दाखल होणार आहेत
असं वक्तव्य जे आहे ते किरण कांदोळकर यांनी केलेलं आहे. सिनियर रिपोर्टर विश्वनाथ नेनेसह व्हिडिओ जर्नलिस्ट रुपेश राऊत पणजी.